महाराष्ट्रातील तब्बल 7,645 कोटी इतक्या रकमेच्या विकास कामांचं आज ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. शिर्डी नागपूर विमानतळावरील विकास कामांचं भूमिपूजन हे केलं जाणार आहे. नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं देखील उद्घाटन होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 7,645 कोटी रुपयांच्या विकास कामांचं ऑनलाईन लोकार्पण केलं जाणार आहे. यामध्ये शिर्डी आणि नागपूर विमानतळावरील विकास कामांचं भूमिपूजन तर 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन होणार आहे. आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. प्रशांत, आज पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण उद्घाटन हे महाराष्ट्रामध्ये होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील जवळपास 7,000 कोटीच्या वरच्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. यात महत्वाचं जे असणार आहे ते 10 वैद्यकीय रुग्णालय आणि त्याचबरोबरीने 2 विमानतळांचं, नागपूर आणि शिर्डी येथील विमानतळांचं जे विस्तारित इमारतीच्या आणि विकास कामांचं जे भूमिपूजन आहे ते होणार आहे. त्यात महत्वाचं जे आहे ते शिर्डी असणार आहे, कारण की शिर्डीला आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं, मात्र प्रवाशांची मोठी संख्या असतानाही विमानतळाची जी टर्मिनल बिल्डिंग होती ती बिल्डिंग फार अपुरी पुरत होती आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अंडर हे विमानतळ असल्याने महाराष्ट्र शासनाने ह्या विमानतळासाठी 645 कोटी रुपये मंजूर केले होते. आणि जी इमारत आहे टर्मिनल बिल्डिंग त्याचं सुशोभीकरण आणि त्याची जी एकंदरीत क्षमता आहे ती क्षमता वाढवण्याचं काम सुरू आहे. प्रत्यक्षात काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. भूमिपूजन जे आहे मात्र आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे, त्यामुळे आज शिर्डी विमानतळावरही एक भरगच्चा असा कार्यक्रम ठेवलेला आहे. ह्या कार्यक्रमाला शिर्डीचे आमदार आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे उपस्थित असणार आहे. बरं, धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.